विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता तिसरीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील पान नंबर 69 वरील आम्ही चित्र वाचतो हा घटक अभ्यासणार आहोत. या ठिकाणी आपल्याला काही चित्र दिलेली आहेत. ते चित्र कशा संबंधी आहे व त्या चित्रामध्ये काय काय दिसतंय याचे वर्णन आपल्या शब्दात करायचे आहे. चला तर मग या चित्राचे वर्णन चिंटू कसे करतो हे त्याच्याकडून ऐकूया. चित्र क्रमांक 1. या चित्रामध्ये बांधकाम चालू आहे. आजूबाजूला बिल्डिंग व झाडे आहेत. एका मोठ्या वजन उचलण्याच्या यंत्राच्या सहाय्याने एक मोठा सिमेंटचा पाईप उचलून दुसरीकडे ठेवला जात आहे. पाईप कुठे ठेवायचा हे दोन माणसं त्या माणसाला सांगत आहे. एक माणूस पाईप व्यवस्थित जोडला गेला की नाही हे तपासून पाहतोय. शेजारी पाईप भरलेली गाडी उभी आहे. चित्र क्रमांक 2. या चित्रामध्ये जत्रा भरलेली दिसत आहे. जत्रेत अनेक खाऊची दुकाने व पाळणे आलेली आहेत. एका गोलाकार फिरणाऱ्या लाकडी पाळण्यावरील घोड्यांवर मुलं आणि मुली बसलेले आहेत आणि या घोड्यावर बसून मुलांना खूप आनंद झालेला आहे. आई बाबा त्यांच्याकडे कौतुकाने बघताय. हातात फुगे घेऊन एक मुलगी गंमत पाहत आहे. उंच टेकडीवरती एक देऊळ आहे. चित्र क्रमांक 3. हे एका बागेचे चित्र असून बागेत रंगीत फुलांची झाडे आहेत. बागेत मुले व मुली फिरायला आले. मुले उडणाऱ्या फुलपाखराची गंमत पाहत उभी आहेत. एक मुलगा मोबाईलने फुलपाखराचा फोटो काढत आहे. त्याची आई कौतुकाने त्याच्याकडे पाहते. चित्र क्रमांक 4. या चित्रामध्ये आजोबा त्यांच्या नातवाला पॉकेट देत आहेत. ते त्याला ते पॉकेट टपाल पेटीत टाकण्यास सांगत आहेत. आजूबाजूला घरे व सभोवती खूप झाडे आहेत. एका झाडाजवळ टपाल पेटी ठेवलेली आहे. एक बाई पिशवी घेऊन बाजारात निघाली.